पहिला आमचं टास्क असं आहे की आम्हाला आधी शोधायचे दही अंडी कुठे होते. बरोबर मानले जाय. हे दोघांनी इथे बघा एक मिनिट. ओके सो हॅलो एव्हरीबडी अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. बेसिकली आजचा व्लॉग स्टार्ट होतोय सीएनजी पंप पासून, कारण की आज आहे दही अंडी. बेसिकली आता आम्ही असा प्लॅन करतोय की दही अंडी बघायला जाऊ, बट मगाच पासून फिरतोय तिथे कळतंय की दही अंडीच नाहीये. तर दही अंडी कुठे आहे दुरी? दही अंडी नक्की कुठे आहे? प्रथम आम्हाला दही अंडी आधी शोधावी लागेल, त्यानंतरच कळेल कुठे वगैरे काय आहे. तर भैया स्टेट येऊन मजा येईल. खूप दिवसांनी हे पण भेटलेत, तुम्ही पण भेटा, म्हणजे मी भेटतोय ना, बट तुम्ही खूप दिवसांनी भेटताय ब्लॉग मध्ये. सो या स्टेट येऊन मजा येईल. ओके तर मग तुम्ही खूप दिवसांनी भेटताय प्रथमेशला आणि श्रेयसला सुद्धा. सो पहिला आमचं टास्क असं आहे की आम्हाला आधी शोधायची दही अंडी कुठे येते. बरोबर ना? येस. त्याच्या आधी मला लावायचं सीट बेल्ट. काय ऍक्टिंग कर रहा है? बरोबर लावलंच पाहिजे ना. सकाळपासून बघितला वेदर पूर्ण क्लिअर होता, एकदम म्हणजे खूप जास्त ऊन होतं आणि आता अचानकच पाऊस पडायला लागला. एकदम अनप्लॅन झालाय ना वेदर, काही कळतच नाही. ओके तर मग आता आम्ही जस्ट इथे काय जागी आलोय, जिथे जस्ट आम्ही आलो आणि आता त्यांचे थर लागणार आहेत. सो या एक्सायटेड आहे, आता बघू तिथे म्हणजे काय इथून दिसतंय का आपण चेक करू. बदलापूरमध्ये दह्यांडी नाहीये यावर्षी, बट मी रॉंग होतो. बऱ्याच दह्यांडी आहेत, फक्त माझ्या एरियामध्ये जी होती ती नव्हती. सो आता ही थर्ड दह्यांडी आहे जी इथे आता आम्ही बघू. आय डोंट नो ब्लॉग्स मध्ये दिसते का नाही, बट आम्ही पर्सनली खूप जास्त मजा करतोय. सो या आलंय का? नाही. अरे सलामीच नाही देते कोण. ओके तर मग आम्ही सगळीकडे फिरलो, सगळ्या दह्यांड्या बघितल्या, मजा आली खूप. म्हणजे थोडस आता तुम्हाला ब्लॉग मध्ये तर कमी दिसलं असेल, बट आम्ही असं इन पर्सन मजा गेली जास्त. आणि मग आता असं आम्ही ठरवलं की थोडासा पाऊस पडतोय तर मग कुठेतरी थांबून सूप पिऊया असं मस्त एक वाईब येईल. तर मग आता तेच थांबलोय आम्ही एका ठिकाणी, थोडासा पाऊस कमी झाला की आम्ही तिथे जाऊ. तर मग आता मी तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली डायरेक्ट घरी जाऊन भेटेल. बरोबर ना? काय बोलायचं? सबस्क्राईब करा. नेक्स्ट डे. ओके सो आता ऑलमोस्ट रात्रीचे 12:30 होत आले आणि मी जसं बोललेलो की मी घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो, तो मी आता डायरेक्ट आता एंड करायला चाललोय. कारण की सॅटर्डे होता, सो मी विचार केला की स्ट्रीम करतो आणि मग स्ट्रीम करून झाल्यानंतर बोललो की ब्लॉग एंड करेन. सो मग येस गाईज, आता मी जस्ट स्ट्रीम एंड केली. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर मी सॅटर्डे संडे जसा मला टाईम भेटेल तसं स्ट्रीम करतो. आता ते ग्रीन स्क्रीन पण आली आहे म्हणून मागे एकदम भारी इफेक्ट होतो. सो तुम्ही नक्की चेकआउट करा. तर मग बस या व्हिडिओसाठी इतकंच होतं. आय होप तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मला हा व्लॉग एंड करायचा आहे आणि उद्या एका शूटला जायचं आहे. सो तिथे पण मी व्लॉग करेन असं मला वाटतंय. बाकी ऑन दॅट नोट इट्स मी राज सायनिंग ऑफ फॉर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, बी सेफ अँड बी हॅपी. चला.